नमस्कार, मी आशा। आपण पाहता डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया अशातील काही ठळक घडामोडी। राजकारणातील दादांनी दिली रेशमी धाग्यातून सुरक्षेची हमी। सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना राजकारणात दादा म्हणून ओळखलं जातं, पण ते डोंबिवलीकर महिलांचे देखील खऱ्या अर्थाने दादा असल्याचं दिसून आलंय। रक्षाबंधनाच्या निमित्ताने बुधवारी सकाळपासूनच महिलांनी रविदादा यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती। यावेळी उपस्थित महिलांना अडचणीच्या काळात रविदादांनी कधी ना कधी मदत केली होती त्याची जाणीव ठेवून आपल्या लाडक्या रविदादाला राखी बांधण्यासाठी महिला आल्या होत्या। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पश्चिमेतील सम्राट चौक येथील कार्यालयात रक्षाबंधन हा कार्यक्रम पार पडला। महिलांनी रक्षाबंधनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। चिमुकल्या चिवताई पासून अगदी ज्येष्ठ महिलेपर्यंत साऱ्यांनीच येथे उपस्थिती लावली। महिलांनी यावेळी गाणी गाऊन रक्षाबंधनाचा आनंद साजरा केला। रवींद्र चव्हाण म्हणाले, बहीण भावाचं नातं म्हणजे जसा एक रेशमी ऋणानुबंध असतो तसाच ऋणानुबंध आपली डोंबिवली नगरी आणि सर्व डोंबिवलीकर यांच्यात आहे। वर्षानुवर्ष हे हळवं बंधन अगदी दृढ होत चाललंय, त्याची जाणीव रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा झाली आहे। तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या उतराई होण्यापेक्षा तुमच्या ऋणानुबंधातच राहायला आवडेल या विश्वासाच्या बळावरच तुमच्या रक्षणासाठी, तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहीन असं वचनही त्यांनी आपल्या बहिणींना दिलं। तुम्हा सर्वांचा विश्वास हे पाठबळ आणि माया अधिक जोमाने काम करायला ऊर्जा प्राप्त करून देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, द डिस्कवरी टीव्ही न्यूज। सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी, एकतर माझ्या घरी, परंतु यावेळेला असं झालंय की तुमचं घराचं काम चालू असताना ऑफिसवरती दोन्ही बाजूला असणाऱ्या ऑफिसवरती भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते आणि सर्वांना सांगितलं होतं की यावेळेमध्ये आपण या ठिकाणी जमावं। असाच एक कार्यक्रम भोकरमध्ये पण होत असतो, कारण संदीप माळी यांच्या नातोश्री या ऑफ झाल्यामुळे त्यांच्या इथे कार्यक्रम नाही, त्यामुळे सर्व लोड हा मला वाटतं एकाच ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे गेली अनेक वर्ष एक परिवार म्हणून या डोंबिवली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता राहत असतो आणि म्हणून मग सर्वजण इथे असणारे प्रत्येक जण महिला कार्यकर्ते असेल की प्रत्येक जण म्हणजे सर्वांचं नवं बहिणीचं असणारं नातं आहे। गेली एक वर्ष मी सांभाळण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे आजही रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण एकत्र जमलो। कोरोनामध्ये थोडासा या सर्व गोष्टीला कुठेतरी खंड होता, परंतु आता पुन्हा एकदा या सगळ्या उत्सव सुरू झाले। आपण जर बघितलं तर मोदी सरकारची कामगिरी बघून इंडिया म्हणून नावाने सर्व पक्ष एकत्र आले, तर त्यांची मुंबईत बैठक आहे, काय सांगाल? या संदर्भामध्ये आज रक्षाबंधनाचा अतिशय चांगला सण आहे। आदरणीय पंतप्रधानांनी देशामधील सर्व माता भगिनींना सिलेंडरमध्ये सुद्धा ही 200 रुपयापर्यंत अनुदान देण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला आहे, त्यामुळे एक चांगलं वातावरण हे पूर्णच्या पूर्ण देशामध्ये सर्व माता भगिनींमध्ये आदरणीय पंतप्रधानांच्या बाबतीमध्ये आहे। एकच मिनिट। या होत्या डिस्कवरी न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।